नमस्कार भावांनो बहिणींनो, हे बघा आमच्या कडकण आहे। आता दुपारचं जेवण चाललंय, पण दुपारच्या जेवणाला काय खाते ते ही नक्की बघा बरं का। हे बघा मी समोरच्या कॅमेऱ्याने दाखवते आता। हे बघा ही पोरं खाते ती, बघा काय खात आहे रे पोरानं। अरे लगा नीट बोला की तोंडात घास घेऊन बापू भी खाते वाटत। अगं मम्मी आम्ही अंड्याची पोळी खाते ग। होय बर बर बर। हो का इकडे त्यांचं पप्पा भी खाते बर का। हो का हे पप्पा भी खाते अंड्याची पोळी। हो का या मित्रांनो या जेवायला मस्त पैकी पोळी बिळ्या बघा, कांदा मिरची घालून बघा पोळी एक नंबर। मिरची कांदा सगळं जोरात आहे बघा। या कायाला बराय का सगळ्यांचं। आज दुपारच्या भुका लागल्या म्हणलं जेवा म्हणलं काय म्हणलं पोळी करा म्हणलं खाऊ द्या एखादी। अंड्याची पोळी करायला लावली गरम गरम तवा खाया बसले। त्या टोपण्यात काय आहे खाली? टोपण्यात काय नाही, मोकळं जाया मोकळं जायवी मिरची आहे। यो तिकड जा मिरच्या बी खात बसले। एक नंबर मिरची आहे बघा, चविष्ट नसते। मीठ बीठ लावलेलं भाजलेली आहे। तुमच्या बी पोळीची मिरची टाकली काय? मिठाचीच गेली आहे। मग तुम्ही पाणी का बरं पिताय? होय घास बसलाय वी। आत्या काय करते ते तिकडं? आत्या हरभर नीट करते ते हरभर पोरांचं आलेलं। भावांनो काय चाललंय मग? या बघा मस्त पैकी बेत आहे बघा दुपारचा। कोण कोण व्हिडिओ बघताय कमेंट करा, कुठन कुठन बघताय या तुम्ही। आले आम्ही असं मस्त पैकी झणझणीत पोळी करू आपण, काळी चटणी ही घालून मिरची घालून। काळी चटणी नाही घातली तुमच्या त्या पोळीला? पण मित्रांच्या घालूया आपण। हा घरच्याच कोंबड्याच्या दाबून खाय ढिल्ल पडाय नाही। कोंबड्या अंडी घालायच्या कमी आल्या त्या? आय घालते ते मित्र येऊ तर एकच रोज गावतय ढिल्ल पडाय नाही। एका दारून खायचं पण खायचं पण अंडीच खायची। अंडीच खायची एक नंबर। थंडी दिवसात तर आवर्जून अंडी खायला लागते ती। होय नाहीतर गारठून मराय त्या रक्त दार धार लागते मित्रांनो मला। हो का ह्यांच्यावरच पोरक बी गेलंय का पोळी खाते अंडीची? हो का तेलानं तोंड किती बरवलंय सांगा बरं। रात्रभर दार दार लागते ती, रातची लाईट आहे 9 ते 5 वाजेपर्यंत घार झार लागत। या काय करायचं मग खाल्लं पाहिजे का नाही सांगा? होय होय दा बटन खावा। हिला काय आपली घरात निवांत बसती हे बघा पोरं सुद्धा मुरकडले ती चांगली पोळी खाया त्या मोनांतर कसं घेतलं घासात खाल्लं। बापू खाय ना घ्याव। बापू खा आऊ कुरडच खाताय चपाती नाही का यांना? आऊ ती बारकायली मोठी बोय। होय आणि ती तिसरी कुठे गेली ती अनुराधा चौथी? होय हि ती अंकिता बी मोठं मोठं घास घेऊन खाते, पुन्हा घास लागला म्हणती। येते बापूला चारा की त्याला खाई ना पप्पा एकटच खाते तर पोरास नाही हातानं खायला। बारकी बापू बार काय की सवय लागली चांगली असते। तर मित्रांनो करा मग जेवण तुम्ही पिन, मी पिन करतो जेवण मग नंतर भेटू आपण। आता घास कमी होतेल त्यांचं, मग पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू जेव्हा बिवन झाल्या ना।